हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपण सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांतीला काळेच कपडे का घालावे, संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे शुभ आहेत, तसेच मकर संक्रांतीला हा रंग परिधान करणे घातक आहे ते कोणतं आहे, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. मकर संक्रांत ह्यावर्षी 15 जानेवारी 2023 रविवार ह्या दिवशी आहे. मकर संक्रांती पूजा मुहूर्त 7:15 ते 7:46 संक्रांत वाहन व स्वरूप. संक्रांत ह्यावर्षी वाघावरती बसून येत असून उपवाहन घोडा आहे, तसेच पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा आहे, कपाळावरती केशरी टिळा आहे, हातात सुवासिक जाईचे फूल असून नाव मंदाकिनी आहे. संक्रांत दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेला जात असून ईशान्य दिशेला पाहत आहे. मकर संक्रांती ह्या दिवशी देवी निरनिराळ्या रंगाचे कपडे परिधान करते. ह्यावर्षीसुद्धा पंचांगानुसार देवीने वस्त्र परिधान केले आहे. ह्यावर्षी देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे, त्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये. मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे? काळे, लाल, केशरी, हिरवे किंवा गुलाबी. मकर संक्रांती ह्या दिवशी अगदी आवर्जून काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात, पण काळा रंग काही जण वापरत नाहीत, तो अशुभ मानतात. पण मकर संक्रांती ह्या दिवशी काळ्या रंगाचे महत्त्व आहे. नवीन लग्न झालेल्या नवरीला आवर्जून काळ्या रंगाची साडी देतात. पांढरा रंग जशी उष्णता परिवर्तित करतो, म्हणजेच उष्णता शोषून घेत नाही, तसेच काळा रंग उष्णता शोषून घेत नाही. मकर संक्रांती हा सण थंडीच्या सीझनमध्ये येतो, त्यामुळे थंडीचा त्रास होऊ नये व शरीर उबदार राहावे ह्यासाठी काळ्या कपडे परिधान करतात. तसेच ह्या दिवशी तिळगुळ देतात. ह्याचे कारण तीळ व गुळामध्ये उष्णता आहे, ती आपल्या शरीराला ऊर्जा देते व आपले शरीर तंदुरुस्त ठेवते. मकर संक्रांतीला रात्र मोठी असते, म्हणून काळोख्या रात्रीला काळी वस्त्र परिधान करून निरोप दिला जातो. तसेच काळा रंग नजर लागू नये किंवा नकारात्मक शक्तीचा आपल्यावरती परिणाम होऊ नये म्हणून सुद्धा घालतात. लाल रंग हा लक्ष्मी मातेचा रंग आहे. ह्या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान केले तर लक्ष्मी मातेची कृपा लवकर होईल असे म्हणतात. केशरी रंग हा गणपती बाप्पांचा आहे, त्यामुळे तो शुभ आहे. हिरवा रंग सौभाग्यवतीचा आहे, त्यामुळे हा रंग जरूर घालावा. गुलाबी रंगसुद्धा चालू शकतो किंवा पोपटी किंवा मोरपंखी रंगसुद्धा चालू शकतो. अजून एक माहिती अशी आहे की मकर संक्रांती ह्या दिवशी संक्रांत दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेला जात असून ईशान्य दिशेला पाहत आहे, म्हणून दक्षिण उत्तर ह्या दिशेला झोपू नये किंवा जेवायलासुद्धा बसू नये. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत.